शुक्रवार 7 सप्टेंबर रोजी जीव माझा गुंतला या मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता नवनाळे यांच्या उपस्थितीत ग्राहक बाजारच्या नवीन भव्य दालनाचा होणार शुभारंभ। ग्राहकांना 2-50% खरेदीवर मिळणार डिस्काउंट। या उत्सवात शिरोळकरांनी सहभागी व्हावे। पत्ता: ग्राहक बाजार शिरोळ, शाखा नंबर 2, पंचायत समिति नजीक तुलसी मेडिकल पाठीमागे, श्रीपती माणिकल्ली। संपर्क 98-22-12-05-95। इस्पुरली पोलिसांकडून 4 किलो गांजा जप्त, दोघांना केली अटक। इस्पुरली पोलिसांनी 4 किलो गांजा जप्त केला असून तळाशी येथील गुरुदेव नामदेव राऊत रामचंद्र रंगराव अंगज यांना अटक केली आहे, तर सरवडे येथील राहुल कृष्णात पाटील हा पळून गेला आहे। त्याच्याकडून एक कार, 4 किलो गांजा असे सुमारे 6,08,650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। गांजा तस्करीत मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून पोलिसांनी याचा तपास करावा अशी मागणी नागरिकातून होत आहे। कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा पोलीस प्रमुखांनी विशेष करून गांजा आणि अवैध व्यवसायावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षकांना दिल्या आहेत। राधानगरी, भुदरगड, कागल आणि करवीर तालुक्यात गांजा सेवन मोठ्या प्रमाणात होत आहे, यामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे। रविवारी रात्री इस्पुरली पोलीस कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावर गस्त घालत होते। याच दरम्यान कोल्हापूरकडून इर्टिका कार गाडी आली। पोलिसांना गाडीचा संशय आल्याने त्यांनी ती अडवली। यावेळी सरवडे येथील राहुल पाटील हा अंधाराचा फायदा घेत पळून गेला, तर गाडीत तळाशी येथील गुरुदेव राऊत आणि रामचंद्र अंगज हे बसले होते। त्यांच्या सीटच्या खाली 4 किलो गांजा सापडला। पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालय पुढे उभे केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, विजय वाडकर, अजित देसाई, संजय देसाई, दगडू खाडे, अनिल बर्गे यांनी केली। तर या कारवाईत मालवे येथे 2 महिन्यापूर्वी गांजाची विक्री करताना सापडले आहेत काही गुन्हेगार आहेत, यामुळे गांजा विक्रीची हे मोठे रॅकेट असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्रात आणि कर्नाटकात याचा तपास होणे गरजेचे आहे। राधानगरी तालुक्यात तर गांजाची विक्री करणारे मोठे रॅकेट आहे। गेल्या 2 महिन्यात मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होताना पोलिसांनी कारवाया केल्या, तरीही बिनधास्तपणे गांजा विक्री केली जात आहे। कायद्याचं भय नाही की पोलिसांचा अभय आहे, यामुळे गांजासारख्या अंमली पदार्थ अगदी बिनधास्तपणे विक्री होताना दिसत आहे। यामुळेच तरुण पिढी मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त होत आहे। किमान गांजासारख्या प्रकरणात पोलिसांनी आरोपींच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे। महानकरी न्यूजसाठी विजय बकरे, राधानगरी।